मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आणि संपूर्ण शहरच हादरलं. शताब्दी रुग्णालयात मुलांची चोरी झाली होती. या प्रकरणाचा तपास करताना मुंबई पोलिसांना धक्कादायक माहिती समोर आली. लग्न होऊन 1.5 वर्ष झाले, त्यानंतर मूल होत नव्हते. यामुळे त्या महिलेने रुग्णालयातून मुलं चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर मुंबईतील कांदिवली पोलिसांनी मुलं चोरणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली. त्या महिलेने कांदिवलीमधील शताब्दी रुग्णालयातून तब्बल 20 दिवसाचे बाळ चोरून नेले होते. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतल्यानंतर लहान चिमुकल्याला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. या धक्कादायक घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ही घटना नेमकी कशी घडली? या धक्कादायक घटनेची माहिती देताना कांदिवली पोलिसांनी सांगितले की मुलांची चोरी करणारी महिला पहिल्यांदा शताब्दी रुग्णालयात गेली. रुग्णालयात जाऊन नवजात बालकांच्या विभागात गेली. त्या ठिकाणी एका 20 दिवसाच्या मुलाच्या आईशी तिने संवाद साधला आणि त्या मातेला तिने आधी विश्वासात घेतले. त्यानंतर आरोपी महिलेने मुलाच्या आईला तोंड धुण्यासाठी पाठवले. मी बाळाजवळ थांबते, तुम्ही चिंता करू नका, असे सांगत त्या मातेला बाथरूममध्ये पाठवले. महिला मुलाच्या चोरीसाठी संधीच्या शोधात होती. मुलाची आई बाथरूममध्ये गेली आहे आणि मुलाजवळ कोणीच नाही हे पाहून कोणाला संशय येणार नाही या पद्धतीने मुलाला घेऊन ती पसार झाली. तिने पोलिसांची दिशाभूल करण्याचा चांगलाच प्रयत्न केला होता. प्रथम मुलाला घेऊन तिने मालवणी परिसरात गेली होती. पोलिसांनी महिलेस ताब्यात घेतल्यानंतर तिची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी तिने सांगितले की 1.5 वर्षापूर्वी लग्न झाले होते, मात्र मूल होत नव्हते. या कारणामुळे चिमुकल्याची चोरी करण्याचा निर्णय घेतला. या घटनेनंतर आता रुग्णालयातील सुरक्षा कर्मचारी आणि केअरटेकरवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. दररोज शेकडो महिला आपल्या नवजात बालकांना शताब्दी रुग्णालयात घेऊन येतात, त्यामुळे आता त्यांच्या सुरक्षतेची जबाबदारी कोणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर यासारख्या नवनवीन क्राईम घडामोडी जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवर फॉलो करायला विसरू नका.